एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. विधानसभेच्या पूर्वी अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र येऊ शकतात असं आमदार अतुल बेनके यांनी म्हटलेलं आहे. राजकारणामध्ये काहीही घडू शकतं असं बेनके यांनी म्हटलेलं आहे. आमदार बेनके यांनी आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे त्यांनी तुतारी हाती घेतलेली आहे का असा सवालही या निमित्तानं विचारला जातोय. आमदार अतुल बेनके यांनी आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे ते अजित पवारांची साथ सोडणार का अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा म्हटल्या काळात. हवी कुठल्या पक्ष आहेत ना? राष्ट्रवादी काँग्रेस दोन ठिकाणी फुटलेली. काही चर्चा काही झालेली नाही. लोक विचारले असं की त्याचे वडील माझे मित्र होते आणि आमच्या मित्राचा मुलगा आहे. त्याचे राजकारण काही होत असेल तर ते त्यावेळेला चर्चा निकाली. त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण आणि साजी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे. तर साहेब आणि दादाही एकत्र येऊ शकतात असं वक्तव्य केलेलं आहे अतुल बेनके यांनी. सीट धोक्यात आल्यानं ही भेट घेतल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. अतुल बेनके यांच्या भेटीवरती अजित पवार यांनी हा टोला लगावलेला आहे. मला साहेब काही बोलले नाही आणि मीही साहेबांना काही बोललो नाही, म्हणून इकडून तिकडं जाणं किंवा कुठून कुठं जाणं याचा प्रश्नच उद्भवत नाही. शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडली, अजूनही काही घडू शकतात हे नाकारू शकत नाही. यदा कदाचित साहेब दादा एकत्र येतील किंवा अजूनही काही काही होऊ शकतं, म्हणून निवडणूक कुठून लढायची आणि कशा पद्धतीने पुढं जाणार हे आत्ता तरी काही सांगू शकत नाही. काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं नाही असू द्या ना. आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली. निवडणुका जवळ आल्यानंतर काहींना उभं राहायचं असतं आणि काही जागा ही आता आमच्या पक्षाला सुटणार नाही, मग आपण इथं थांबायच्या ऐवजी दुसऱ्या पक्षात जावं. ह्यावेळेस आपल्याला काही झालं तर निवडणुकीला उभं राहायचं. ही लोक इकडं तिकडं जाणार, काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील. ही सुरुवात आहे, अजून तर बरेच दिवस जायचे, अजून बरेच काही काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.